बदलापूर शहरालगत असलेल्या एरंजाड गावात पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ उभारण्यात आला होता, मात्र आता या जलकुंभाला गळती लागल्याने त्याचा परिणाम आता पाणीपुरवठ्यावर होतोय। त्यामुळे प्रशासनाने या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। बदलापूर जवळच्या एरंजाड, मोहपाडा आणि परिसरातल्या इतर गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून एरंजाड परिसरात जलकुंभ उभारण्यात आला होता। या जलकुंभातून जवळपास 2000 घरांना पाणीपुरवठा केला जातोय, मात्र आता या जलकुंभाला गळती लागल्याचं निदर्शनास आलंय। याचा परिणाम थेट लोकांच्या पाणीपुरवठ्यावर होतोय। जलकुंभातून पाणी वाहून जात असल्यानं अनेक गावांना कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय, तर उंच भागातल्या नागरिकांना पाणीच मिळत नाहीये। याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं वेळीच उपाययोजना करून जलकुंभाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। तर आत्ताची ही समस्या आहे की एरंजाड गावासाठी आणि या परिसरासाठी जी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये जो इनसाठी जो पाईप आहे तो लिकेज आहे। या टाकीचं काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे किंवा वारंवार याची दुरुस्ती करावी लागते। आतासुद्धा लिकेजसाठी जो जागा ठेवलेली आहे तिथे भरपूर प्रमाणात खड्ड्यात पाणी आहे आणि ज्यावेळेला पाणी बंद झाल्यानंतर तोच पाणी रिटर्न त्या पाईपामध्ये जात असेल। या जलकुंभाला खालच्या बाजूला गळती लागली आहे, त्यामुळे विशिष्ट तंत्रज्ञान वापरून लवकरच ही गळती थांबवण्याचं काम हाती घेणार असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे। ABC News बदलापूर।